नमोतया माता पित्यांचे पालन, नमोतया माता पित्यांचे पालन, नमोत्या वचन सत्यवदे, नमोत्या वचन सत्यवदे, नमोतया माता पित्यांचे पालन, नमोतया माता पित्यांचे पालन, पालन नमोतया माता पित्यांचे पालन, पालन नमोतया माता पित्यांचे पालन, मायबापांचं पालन करणाऱ्यांना नमन करतात जगद्गुरु तुकोबार आहे, साधू संत नमन करतात. वास्तविक पाहता भारतभूमी ही पुण्यवान भूमी आहे, ही हिंदू संस्कृती पुण्यवान आहे, ही भूमी पुण्यवान आहे. भारतभूमीचा महिमा वर्णन करत असताना भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. या हिंदू संस्कृतीमध्ये आईला आई, बापाला बाप, बहिणीला बहीण, भावाला भाऊ म्हणण्याची पद्धत फक्त भारतात आहे, बाकीच्या देशामध्ये नाही पाहायला मिळत. बाबा ऐकताना तुम्ही, हा महत्त्वाचा विचार आहे, बाकीच्या देशामध्ये हे पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, हे संस्कार आहेत असं नाही, पण भारतामध्ये भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे ज्ञानामध्ये रत असणारा देश भारत, भा म्हणजे प्रेम आणि प्रेमामध्ये रत असणारा देश म्हणजे भारत, असा असणारा हा भारत देश आहे. ज्या देशामध्ये हिंदू संस्कृतीप्रमाणे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथिदेवो भव, अतिथी पूजन केलं जातं, त्याला गृहस्थाश्रमाची सेवा म्हणतात. तुका म्हणे हेच्या आश्रमाचे फळ, आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम. संन्यासी असेल तर त्याला कोणाचं घेणं देणं नसतं, तो असाच असतो, म्हणजे फकीर जीवन जगणारा असतो, फिकर करत नाही. वाह वा रे मोज फकीरांदी, वाह वा रे मस्त 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 फकीरांदी, वाह वा रे मोज फकीरांदी, वाह वा रे मस्त फकीरांदी, वाह वा रे फकीरांदी, वाह वा रे मोज फकीरांदी, वाह वा रे मोज फकीरांदी, वाह वाह रे मस्त फकीरांदी, मस्त फकीरांदी, वाह वाह रे, वाह वाह रे, वाह वाह रे मस्त फकीरांदी, वाह वाह रे मस्त फकीरांदी, वाह वाह रे मस्त फकीरांदी, वाह वाह रे मस्त फकीरांदी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. फकीर असतो त्याला कोणाची चिंता नसते, संन्यासी असतो तो फिरता असतो, फिरता साधू बेहता पाणी असं म्हणतात, असं जीवन आहे. संन्याशाला मी माझेपणा सुटलेला असतो, त्याच्या जीवनात मीपणाही नसतो, त्याच्या जीवनात माझेपणाही नसतो, म्हणून बंधन नसतं. आणि संसार म्हटलं की बंधन येतं, ग्रस्ताश्रम म्हटलं की बंधन येतं. ग्रस्ताश्रमामध्ये बंधन प्रत्येकाला आहे, माणसाच्या मनाने माणूस बांधला गेलेला असतो. माणसाचं मनच माणसाला मुक्त करायला कारण आहे, माणसाचं मनच माणसाला बंधनाला कारण आहे. तुम्हाला जर विचारलं महाराज, म्हणले तुम्हाला बेडी पाहिजे का, एखादी बेडी, म्हणले नको ना. एखाद्याच्या हातामध्ये जर लोखंडाची बेडी असेल, ती सोडवली आणि त्याला सांगितलं लोखंडाची सोडून घेतो आणि सोन्याची बेडी घालतो, सोन्याची घालू म्हटले, तो म्हणला लोखंडाचीही नको सोन्याचीही नको. सोन्याची जरी असली तरी बंधनच आहे, बेडीच आहे, आणि लोखंडाची जरी असली तरी बंधनच आहे. मुक्त का सया म्हणावे, बंधनची नाही ठावे. मुक्त कोणाला म्हणायचं, जो फक्त स्वतःच्या जीवनात मस्त असतो, म्हणून फकीर त्याला म्हणतात, त्याला कोणतीच चिंता नसते. जीवाला चिंता आहे, देवालाही चिंता आहे, आणि संतांनाही चिंता आहे. म्हटले महाराज संतांना कशाची चिंता, जगत उद्धाराची. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारयाले दिन जना, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. संतांच्या जीवनातही चिंता आहे, सर्वसामान्य जीवा जीवामध्ये सुद्धा चिंता आहे. नित्य उठोनिया खावयाची चिंता, सकाळी उठल्यापासून. केडगावचेच नाही सांगायचे मला फक्त, केडगावमधले देवीच्या परिसरातले मतकर मळ्यातलेच नाही सांगायचे, अख्ख्या जगामध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत. ऐकताय ना तुम्ही,
सगळ्या जीवाचा जर विचार केला तर उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत चिंता करणारा जीव आहे. फक्त नित्य उठोनिया खावयाची चिंता. दोन वर्ग आहे समाजामध्ये, खाण्याची चिंता करतो जगण्यासाठी खातो असाही वर्ग आहे, खाण्यासाठी जगतो असाही वर्ग आहे. दोघांचा विचार करा. जगण्यासाठी खाणारा अर्धिकोर खातून आपल्या शरीराचा व्यवहार चालवतो, देहाला खाल्ल्याशिवाय देह चालू शकत नाही. एखादा महात्मा असतो नित्य चिंतनात्मक नाही भगवंताच्या, नित्य चिंतनामध्ये त्याला संसाराचं बाकीच्या उपाधीचं काही घेणं देणं नसतं. करोनी या नाश उपाधीचा, देवती ही बळे धरिला सायासे, करोनी या नाश उपाधीचा त्याला बाकीचं काहीच नसतं महाराज. फक्त शरीर अवसानावर राहण्यासाठी खाल्लं जातं, जगण्यासाठी खातो. 99% वर्ग खाण्यासाठी जगतो, बरोबर आहे ना? त्याचं काही विश्लेषण करत नाही. तुम्ही खूप ज्ञानी आहेत सगळे महाराज मंडळी ऐकून तुम्ही बसलेले आहात. खाण्यासाठी जगणारा वर्ग आणि जगण्यासाठी खाणारा, चिंता कोणाला नाही. संतांना चिंता आहे जगत कल्याणाची, जीवाला चिंता आहे खाण्याची. नित्य उठोनिया, कोणाला काय खावं कोणाला काय खावं नाही, सगळ्याला चिंता असते. म्हणजे चिंता लागलेली असते सगळ्याला, कारण राजाला चिंता लागली. कोषागारामध्ये गेला होता आणि कोषागारामध्ये जाऊन आल्यानंतर चिंतातूर दिसला. साधूची भेट झाली, साधूनं विचारलं राजेसाहेब काय झालं, तुम्ही चिंतातूर आहात. काय नाही म्हटला, मी कोषागारामध्ये गेलो होतो आज. कोषागार म्हणजे जिथं संपत्ती ठेवण्याचं घर असतं त्याला म्हणतात कोषागार, आपण त्याला तिजोरी म्हणतो, आपण त्याला लॉकर म्हणतो आत्ताच्या भाषेत, नाही का? चोर खिसा लॉकर, लॉकर म्हणतो. कोषागारात गेलो होतो. साधू महाराज म्हटले चिंता आहे तुम्हाला, कशाची चिंता आहे? कोणालाच सांगत नव्हता, सगळ्यांनी विचारलं पण कोणाजवळ मन मोकळं करत नव्हता. साधूनं विचारलं काय झालं राजेसाहेब, तुम्ही खूप चिंतातूर आहात. राजानं सांगितलं काही नाही साधू महाराज, मी आज कोषागारामध्ये गेलो होतो, माझी 10 पिढ्याची संपत्ती खाईल एवढीच फक्त संपत्ती कोषागारात आहे. मला चिंता लागली आहे महाराज, 11वी पिढी माझी काय खाईल. ऐकता ना तुम्ही, म्हणजे किती जरी साठवून ठेवलं, किती जरी संग्रह करून ठेवला तरी चिंता मात्र कधी कोणाला सोडत नाही जीवदशेत. जीवाला सोडत धन मिळविले कोट्यानी कोटी, धन मिळविले कोट्यानी कोटी, धन मिळविले कोट्यान कोटी, धन मिळविले कोट्यान कोटी. संगे नाही रे नाही रे संग धन मिळविले कोट्यान कोटी, धन मिळविले कोट्यान कोटी, धन मिळविले कोट्यान कोटी. संगे नाही रे नाही रे लंगोटी, संगे नाही रे नाही रे लंगोटी, धन मिळविले कोट्यान कोटी, धन मिळविले कोट्यान कोटी, धन मिळविले किती जरी धनाचा संचय केला तरी संघे काय येणार आहे आपल्या, संग्रह जरी केला तरी बरोबर येणार आहे का? राजा म्हणतो 11वी पिढी काय खाईल, माती खाईल, काय खाईल. आता दुसरं काय खायला लावतो 11वी पिढी? 10 पिढ्याची संपत्ती शिल्लक असून जर 11व्या पिढीची चिंता करतो, चालू वर्तमान काळ जगणं कठीण झालं कलियुगात बाबा, तर पुढचा काय विचार करता? ज्यांच्यासाठी करून ठेवत आहात ते तरी विचार करतील का आपला, याचा विचार आपण केला पाहिजे. ज्यांच्यासाठी आपण एवढं कमवून ठेवतो त्यांनी आपल्या जीवनाचा थोडा तरी विचार करावा पाठीमागच्या मंडळींनी. एखादा भाग्यवान आहे बाप असतो, एखादी आई भाग्यवान असते, घरातले मंडळी तिच्या जीवनाच्या तिचा जीवनाचा विचार करतात, कष्टाचा विचार करतात. सगळेच विचार करतात असं नाही, सगळीच मुलं सुज्ञ समजदार असतात असं नाही, आणि कलियुगात तर नाहीच. कठीण आहे महाराज. धन मिळविले कोट्यान कोटी, कितीही मिळवलं. मोठ्या मोठ्यांचं नाव सांगितलं. केडगावमध्ये पहिल्या माणसाचं नाव माहीत आहे का तुम्हाला? पहिला नाही, उपजले मेले आयुष्य किती, नाही का? आत्तापर्यंत कितीतरी जन्माला आले, उपजले म्हणजे जन्माला आले, कितीतरी गेले पण कोणाचं नाव कोणाला माहीत सुद्धा नाही. 2-4 पिढीचं नाव माहीत असतं, आजोबा बाप माहीत आहे, आजोबा माहीत आहे, पंजोबा माहीत आहे. मला 3 नावं माहितीत फक्त मागचे, माझं सांगतो मी तुम्हाला किती आहेत आठवा तुम्ही. म्हणून आत्तापर्यंत